पारंपरिक मच्छीमारांच्या व्यवसायाला संरक्षण देण्यास सत्तेतील राजकीय नेते अपयशी ठरले आहेत. सत्तेत आल्यावर राजकीय नेते मत्स्य संपदा वाचविण्याची घेतलेली शपथ विसरले आहेत. एलईडी व पारंपरिक वादात राजकारण रंगले आहे असा उद्वेग व्यक्त करत सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रेडी ते रत्नागिरी येथून आलेल्या पारंपरिक मच्छीमारांनी मालवण दांडी येथील आयोजित महामेळाव्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त केला. यापुढे राजकारण्यांच्या मागे न धावता मच्छीमारांच्या दारावर मतांची भीक मागणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांना मच्छीमारांची मते हवे असतील तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे या प्रमुख नेत्यांना बोलवा. मच्छीमारांच्या प्रश्नाविषयी ठोस निर्णयाची हमी द्या असा निर्णय मच्छीमारांच्या या महामेळाव्यात घेण्यात आला. बेकायदेशीर एलईडी पर्ससीन व हायस्पीड ट्रॉलर्सच्या विनाशकारी मासेमुळे मत्स्य दुष्काळ अन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पारंपरिक मच्छीमारावर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे या विरोधात विचारविनिमय करून मच्छीमारांची भूमिका ठरविण्यासाठी मालवण दांडी येथील झालझुल मैदानावर मच्छीमार एकता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ मच्छीमार नेते रमेश धुरी, रत्नागिरीचे खलील वस्त, राजन सुर्वे, आप्पा वानलकर, गोकुळदास मोटे, ज्ञानेश्वर खवळे, तात्या मसूरकर, सोमनाथ पावसे, हेमंत गिरप, चंद्रकांत खळे, श्रमिक मच्छीमार संघाचे अध्यक्ष छोटू सावजी, श्रमजीवी रापण संघाचे सचिव दिलीप घारे, नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे सदस्य रविकरण तोरसकर, गंगाराम घाडी, गंगाराम आडकर, विरेश लोणे, प्रसाद पाटील, संतोष खादारे, सिंधुदुर्ग जिल्हा मच्छीमार फेडरेशनचे अध्यक्ष मेघनाथ दुरी, दादा सावजी, रमेश मेस्त, महेश आयरे, दत्ताराम कोयंडे, विष्णू तबेल, संजय बांदेकर, महिला प्रतिनिधी मनीषा जाधव, आकांक्षा कांदळगावकर यांच्यासह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, रेडी येथील एलईडी विरोधातील मच्छीमार नेते प्रतिनिधी मिळून सुमारे 2500 संख्येत मच्छीमार बांधव उपस्थित होते. ज्येष्ठ नेते स्वर्गवासी ज्ञानेश्वर देऊलकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मच्छीमार रमाकांत धुरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढून मेळाव्यास प्रारंभ झाला. मालवण येथील मच्छीमारांच्या महामेळाव्यात राज्यभरातून आलेल्या मच्छीमार प्रतिनिधी व नेत्यांनी सत्ताधाऱ्यांसह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्याविरोधात आक्रमक भाषणे करत शासनाच्या विरोधातील रोष व्यक्त केला. प्रास्ताविकपर भाषणात मच्छीमार अभ्यासक महेंद्र पराडकर यांनी शिवसेनेचे आमदार, खासदार व पालकमंत्री यांच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला. 2014 सालच्या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नारायण राणे यांनी पर्ससीन नेट धारकांची बाजू उचलून धरली. त्या राणेंना पारंपरिक मच्छीमारांनी धडा शिकवून सत्तेत बदल केला. मात्र सत्तेत आलेल्या शिवसेनेने मच्छीमारांची घोर निराशा केली. सत्तेत आल्यावर शिवसेनेने शब्द पाळला नाही. सत्ताधाऱ्यांनी मच्छीमारांचा विश्वासघात केला. त्यामुळे आगामी निवडणुकीत मच्छीमारांनी एकसंघ राहून त्यांना त्यांची जागा दाखवावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. आजही चालू ठेवलेला आहे. फक्त एकच आहे, मला एक निर्णय सांगायचा आहे. तुम्ही
की भाकरी परतणार, बहिष्कार घालणार, की नोटा घालणार, म्हणजे नकार अधिकार घालणार, एका वेळी मला एक करतायत आणि कुठेही आम्हाला न्याय देत नाहीये. दुसरं एक उदाहरण देतो, जे सुरक्षित बंदर म्हणून आमचं देवगड गणलं जातं, ज्यावेळी सर्व मच्छीमार ज्यावेळी एखादं संकट येतं त्यावेळी देवगडला आश्रय घेतला जातो, तो आनंदवाडी प्रकल्प आज त्याचं तिपीमधून भूमिपूजन केलं गेलं. अरे जर बंदर तिकडे आहे, भूमिपूजन इकडे करायचं तिकडे केलं जातं, ठीक आहे, पण हे सुद्धा डोळ्यावर नुसती झापड घे. लोकांना आज इलेक्शन आलंय त्याच्यासाठी फक्त दिखाऊपणा, कारण हल्ली 4 दिवसापूर्वी पर्यावरण खात्याचे अधिकारी येऊन गेले तर सहज मी आणि एवढंच मी मच्छीमार तुम्हाला विनंती करतो की तुम्ही सुद्धा अशा वेळी आम्ही जेव्हा हात देऊ तेव्हा सिंधुदुर्गच्या मच्छीमाराने सुद्धा आम्हाला साथ द्यायचा आहे आणि रत्नागिरीच्या किनारे तुम्ही सुद्धा यायचा आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय मच्छीमार. आलं काय काहीच नाही. मग हे आता कुठल्या गरजी मच्छीमार सांगण्याचं तात्पर्य काय? प्रत्येक मच्छीमाराने जागं झालं पाहिजे. अशा लोक आम्ही शमी शंकर न्यायला साथ दिली पाहिजे, तरच मच्छीमारांचा आवाज दिलीच्या कटापर्यंत पोहोचते. जय हिंद, जय महाराष्ट्र. करायचं असं एक मोठे निर्णय त्या सभेमध्ये घेण्यात आलेला होता आणि त्याच अनुषंगाने त्या तीव्रतेने आम्ही आजच्या सभेकरता आलो होतो. कारण आज एवढी मोठी जेव्हा आपण सभा घेतो तेव्हा ती सभा कुठल्या तरी एक विषय त्यामध्ये हायलाईट झाला पाहिजे. कारण मगाशी काही प्रतिनिधी काही वक्त या ठिकाणी बोलून गेले की आजच्या सभेकडे आपल्या फक्त किनारपट्टीच्या लोकांचं नाही तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून गेलेलं होतं. की 26 मार्चला सभा झालेली होती आणि सभेमध्ये जो निर्णय घेण्यात आला होता त्या निर्णयामुळे काही विद्यमान युद्ध राजकीय म्हणा आणि कोण असतील आणि कोण असतील आम्हाला माहित नाही. आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत, आम्हाला एकच माहित आहे का मच्छी मारणे कोण भरणे. मग आता ही रेलयुक्ती झाली आहे. आता तुम्ही सांगा संध्याकाळी 7 वाजता तुम्ही समुद्र किनारे बसा, रेलयुक्ती काय तुमच्या समुद्रावरच्या किनाऱ्यावरती हे सत्य घटना आहे. म्हणजे काही थांबणार ज्यावेळी आपला एखादा उमेदवार त्या दिल्लीत बसेल राज्यात बसेल त्यावेळी प्रत्येकाला समजेल की बा गावी सामाजिक काहीतरी पेशा तिकडे आहे. आमचं नाव होतं आहे आज हा आला की त्याच्या पाठी धावतो, उद्या तो आला की त्याच्या पाठी धावतोय. बहिष्कार म्हणजे बहिष्कार टाका हे माझं वैयक्तिक मत सांगतोय.
नाहीतर अजून काय चेंज करायचं असेल तर भरगच तिकडे मिटिंग चालू आहे, आपापले विचार मांडा आणि जे काय घ्यायचं असेल तर पक्का घेऊन चला. नाहीतर यायचं एवढा लांबून निवडे घ्यायचे, इकडून जायचं, मागच्या वेळेला मुंबईत गेलो, त्याच्यानंतर हर्डे बसलो, त्याच्यानंतर शिवसेनेला बसलो, त्याच्यानंतर इथं आलो, आता इथून परत असता की एक मिटिंग होणार आहे असं मला कळलंय. या काय आपण दुसऱ्या मिटिंगात जाऊन बसले का? आणि आपल्याला कुठला कुठला पैसा आलाय हो? आपण हे आता बघा ना, माझे सगळे बंधू 50 रुपये 200 रुपये कारण गुरुवर्य आणि तो लढा आजही चालू ठेवलेला आहे. फक्त एकच आहे, मला एक निर्णय सांगायचा आहे तुम्ही की भाकरी परतणार, बहिष्कार घालणार की नोटा घालणार, म्हणजे नकाराधिकार घालणार एका वेळी मला एक करतायत आणि कुठेही आम्हाला न्याय देत नाहीये. दुसरं एक उदाहरण देतो, जे सुरक्षित बंदर म्हणून आमचं देवगड गणलं जातं, ज्यावेळी सर्व मच्छीमार ज्यावेळी एखादं संकट येतं त्यावेळी देवगडला आश्रय घेतला जातो, तो आनंदवाडी प्रकल्प आज त्याचं तिपीमधून भूमिपूजन केलं गेलं. अरे दर बंदर तिकडे आहे, भूमिपूजन इकडे करायचं तिकडे केलं जातं ठीक आहे, पण हे सुद्धा डोळ्यावर नुसती झापड घ्या. लोकांना आज इलेक्शन आलंय त्याच्यासाठी फक्त दिखाऊपणा, कारण हल्ली 4 दिवसापूर्वी पर्यावरण खात्याचे अधिकारी येऊन गेले.